नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 28 पाहत आहोत। त्याचा क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण यापूर्वी सोडवून पाहिलेला आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा। आज आपण प्रॅक्टिस सेट 28 जो आहे त्याच्यातील क्वेश्चन नंबर 3 जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आज आपण पाहणार आहोत, शाब्दिक उदाहरणं। मित्रांनो, जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात ना, त्यांचे पहिल्यांदा आपल्याला मीनिंग समजावं लागतं आणि मीनिंग समजून घेतल्यानंतरच आपण ते सोडवायचे असतात। तर मीनिंग समजून घेऊया पहिल्यांदा। रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स। ही जी रीमा आहे ना, रीमा, त्या रीमाकडे काय आहे मित्रांनो, या रीमाकडे 24 नोटबुक्स आहेत। किती नोटबुक्स आहेत तिच्याकडे? 24 नोटबुक्स आहेत। किती नोटबुक्स आहेत तिच्याकडं? 24। आणि बुक्स किती आहेत तिच्याकडे? आणि बुक्स आहेत तिच्याकडे 18 बुक्स आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो तिच्याकडे 24 नोटबुक्स आहेत आणि 18 बुक्स आहेत। आणि काय म्हटलेलं आहे आपल्याला, फाइंड द रेशियो ऑफ नोटबुक्स टू बुक्स, म्हणजे नोटबुकचं बुक्सशी असणारा रेशियो आपल्याला शोधायचा आहे। नोटबुक्स टू बुक्स म्हणजे नोटबुकची संख्या 2 आधी काय आहे नोटबुक्स आणि 2 नंतर काय आहे बुक्स, मग नोटबुकची संख्या वरती लिहिणार आहोत आपण आणि बुकची संख्या खाली। तर पहिल्यांदा लिहून घेऊया या ठिकाणी, पहिल्यांदा आपण या ठिकाणी लिहूया नंबर ऑफ नोटबुक्स। किती आहेत मित्रांनो नोटबुक्स? नोटबुक्स आहेत 24। किती आहेत? 24। नंतर म्हणूया नंबर ऑफ बुक्स। आता बुक्स किती आहेत मित्रांनो? 18 आहेत। लिहिलं एवढं लिहिल्यानंतर काय करायचं मित्रांनो, बुक्स नंबर नोटबुक्स आहे 24, बुक्स आहे 18। मग आता आपण काय लिहायचं आहे, रेशिओ लिहायचा आहे। मग आपण या ठिकाणी म्हणूया रेशिओ ऑफ नोटबुक्स टू बुक्स। आता रेशिओ लिहितोय आपण, बरोबर। मग नोटबुकचा जो नंबर आहे तो वरती लिहिणार आपण, किती आहेत नोटबुक? 24। टू बुक्स, बुक्सचा नंबर आपण खाली लिहिणार 18। आता मित्रांनो 24 आणि 18 हे कोणत्या टेबलमध्ये आहेत असे मोठ्यात मोठा नंबर शोधायचा आहे। मग 24 आणि 18 आहेत 6 टेबलमध्ये, म्हणून त्या दोघांना 6 डिवाइड करायचं आहे आणि त्याचा रिड्यूस फॉर्म लिहायचा आहे। 6 4 जा 24, 6 3 जा 18। आणि आता पुन्हा 4 आणि 3 हे दोन्ही नंबर कोणत्या नंबरने डिव्हिजिबल नाही आहेत, म्हणून त्यांचा रेशिओ आपण असाच लिहिणार आहे, 4/3 म्हणजेच काय असणार आहे, 4:3। मग या ठिकाणी आपण फायनल लिहू शकतो, फायनल स्टेटमेंट, द रेशिओ ऑफ नोटबुक्स टू बुक्स इज 4:3। याला 4:3 असं म्हणतात, 4 3। अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता मित्रांनो। आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया। क्वेश्चन नंबर 4 अतिशय सोपा आहे। क्वेश्चन नंबर 4 अतिशय सोपा म्हणजे खूपच सोपा आहे, पहा, समजून घेतला तर लगेच समजेल, लगेच सोडवता येईल। 30 क्रिकेटर्स अँड 20 खो खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन अ फील्ड, व्हॉट इज द रेशिओ ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स। पहा 30 क्रिकेटर आहेत म्हणजे ते 30 क्रिकेट खेळणारे आहेत, अँड 20 खो खो प्लेयर्स आहेत म्हणजे 20 जे आहेत ते काय करतात, खो खो खेळतात, 20 जण आहेत ते कुठं मैदानामध्ये खेळत आहेत। आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द रेशिओ ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स, तर एकूण खेळाडूंच्या संख्येपर्य क्रिकेटर्सच्या संख्येचं टोटल नंबर ऑफ प्लेयर जे आहेत त्यांच्या संख्येशी असणारा रेशिओ शोधायचा आहे। तर मित्रांनो आपल्याला क्रिकेटर्स माहिती आहेत, खो खो प्लेयर्स माहिती आहेत, पण टोटल नंबर माहीत नाही प्लेयरचा। मग आपण या ठिकाणी आन्सर लिहायला सुरुवात करूया। या ठिकाणी म्हणूया नंबर ऑफ क्रिकेटर्स, काय म्हणतोय आपण या ठिकाणी, नंबर ऑफ क्रिकेटर्स। किती आहेत क्रिकेटर्स मित्रांनो? क्रिकेटर्स आहेत 30। मग या ठिकाणी म्हटले 30। या ठिकाणी म्हणूया नंबर ऑफ खो खो प्लेयर्स,
नंबर ऑफ खोखो प्लेयर्स, खोखो प्लेयर्स किती आहेत मित्रांनो, खोखो प्लेयर्स आहेत 20, किती आहेत 20। आता मित्रांनो आपण टोटल प्लेयर्स लिहू शकतो, टोटल नंबर ऑफ प्लेयर्स आपण लिहू शकतो या दोघांचे ॲडिशन केले की टोटल नंबर मिळणार आहे प्लेयरचा, मग या ठिकाणी लिहिणार आपण 30 + 20 इज इक्वल टू 50। मग आता आपल्याला क्रिकेटरचा नंबर मिळाला आणि टोटल नंबर सुद्धा मिळाला, क्रिकेटर आहेत 30 आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर्स आहेत 50। मग आता रेशिओ शोधूया आपण त्यांचा, मग आपण म्हणूया या ठिकाणी रेशिओ ऑफ क्रिकेटर्स टू टोटल एन वो लिहितो फक्त मी नंबर ऑफ प्लेयर्स बरोबर। मग टूच्या आधी काय आहे, टूच्या आधी क्रिकेटर्स, मग क्रिकेटरची संख्या वरती किती आहेत क्रिकेटर्स 30। टोटल नंबर टूच्या नंतर काय आहे टोटल नंबर, मग टोटल किती आहेत 50। मित्रांनो 30 आणि 50 हे दोन्ही नंबर मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने डिव्हिजिबल आहेत, 10 आहेत, 10 पाड्यामध्ये आहेत दोघे सुद्धा, मग दोघांना 10 डिवाइड करूया, 10 3 30 अँड 10 5 50, म्हणजे त्यांचा रेशिओ किती येणार मित्रांनो 3:5। मग अशा पद्धतीने अजून आपण लिहू शकतोय खाली फायनल स्टेटमेंट, रेशिओ ऑफ क्रिकेटर्स क्रिकेटर्स टू 3:5 आले ना, टू टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज 3:5। अशा पद्धतीने आपण याचं ॲन्सर लिहू शकतो आहे, किती सोपं आहे की नाही। आता वळूया क्वेश्चन नंबर 5 कडे, क्वेश्चन नंबर 5 सुद्धा अतिशय सोपा आहे। समजला एकदा प्रश्न की आपल्याला काय करता येतं ते सोडवता येतं। क्वेश्चन नंबर 5 पहा, मी या ठिकाणी वाचतोय, स्नेहल हॅज अ रेड रिबन दॅट इज 80 सेंटीमीटर लाँग। स्नेहलकडे लाल रंगाची रिबन आहे, तिची लेंथ आहे 80 सेंटीमीटर। त्यानंतर तिच्याकडे ब्ल्यू रिबन आहे, तिची लेंथ आहे 2.2 मीटर। तिची लेंथ किती आहे 2.2 मीटर। आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द रेशिओ ऑफ द लेंथ ऑफ द रेड रिबन टू दॅट ऑफ द ब्ल्यू रिबन। लाल रंगाची जी रिबन आहे तिची लेंथ, तिचा रेशिओ कशाची शोधायचा आहे आपल्याला ब्ल्यू रिबनच्या लेंथशी। मग आपण या ठिकाणी ॲन्सर लिहायला सुरुवात करूया, या ठिकाणी म्हणूया ॲन्सर, ॲन्सर म्हटल्यानंतर आपण म्हणूया पहिल्यांदा लेंथ ऑफ अ रेड रिबन, रेड रिबनची लेंथ किती आहे मित्रांनो 80 सेंटीमीटर आहे, किती आहे 80 सेंटीमीटर आहे। आता या ठिकाणी म्हणूया लेंथ ऑफ अ ब्ल्यू रिबन, ब्ल्यू रिबनची लेंथ किती आहे मित्रांनो 2.2 मीटर, 2.20 मीटर, है की नाही। मित्रांनो आता तुम्हाला फरक दिसत असेल, याचं युनिट आहे सेंटीमीटर आणि याचं युनिट आहे मीटर, मग जे मीटर आहे ना मित्रांनो ते सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं। 1 मीटर म्हणजे किती मीटर मित्रांनो 100 सेंटीमीटर, मग 2.20 आपण कितीने मल्टिप्लाय करायचं 100 मल्टिप्लाय करायचं बरोबर। 2.20 100 मल्टिप्लाय केलं तर त्याच्यावर फक्त 220 असंच लिहिणार आपण आणि हे एक्स्ट्रा 20 त्याच्यावर जाणार। पॉईंट नंतर मित्रांनो 2 डिजिट्स आहेत म्हणून 2 डिजिट सोडून आपण काय करणार पॉईंट देणार, या ठिकाणी 100 सेंटीमीटर आहे म्हणून याचं युनिटसुद्धा असणार आहे 100 सेंटीमीटर, आणि मग या ठिकाणी आपण म्हणणार त्याची किती झाली लेंथ 220 सेंटीमीटर। आता रेड रिबन आहे 80 सेंटीमीटर आणि ब्ल्यू रिबन आहे 220 सेंटीमीटर, त्यांचं युनिट सेम झालेलं आहे, या ठिकाणी सेंटीमीटर आलं या ठिकाणी सुद्धा सेंटीमीटर आलं। मग आता या दोघांचं युनिट सेम झालं तर आता आपण त्यांचं रेशिओ सहज लिहू शकतो। आता या ठिकाणी म्हणूया रेशिओ ऑफ
रेड रिबन टू द ब्लू रिबन, म्हणजे रेड रिबन जे आहे तिचा कुणाशी रेशियो, ब्लू रिबनशी रेशियो लिहायचा आहे. आता आपल्याला टूच्या आधी काय आहे, रेड रिबन आहे, बरोबर की नाही. मग रेड रिबन ची लेंथ जी आहे ती वरती लिहिणार, किती आहे 80 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता ब्लू रिबनची जी लेंथ आहे ती सेंटीमीटर मध्येच लिहायची आहे आपल्याला या ठिकाणी, किती आहे 220. मित्रांनो या ठिकाणी हे जे दोन्ही नंबर आहेत ते पहिल्यांदा या ठिकाणी झिरो आहे, या ठिकाणी झिरो आहे, म्हणून ते 10 ने डिव्हिजिबल आहेत. त्यांचा रिड्यूस फॉर्म करायचा आहे आपल्याला. दोन्हीकडे झिरो आहेत म्हणून ते 10 ने डिव्हिजिबल आहेत. 220 सुद्धा आपण 10 ने डिवाइड करूया. 10 ने डिवाइड केलं तर 10 8 जा 80 आणि 22 10 जा 220 म्हणजे येणार आहे, बरोबर की नाही. आता मित्रांनो हे जे दोन्ही नंबर आहेत ना ते पुन्हा कोणत्या तरी नंबरने डिव्हिजिबल आहेत. स्मॉल करायचं आहे आपल्याला खूप, त्यांना स्मॉलेस्ट करायचं आहे. हा नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे, याच्या युनिट प्लेसला 2 आहे म्हणून हा सुद्धा 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 4 जा 8 अँड 22 2 ने डिवाइड केल्यानंतर किती येतं 11 11 10 जा 11 2 जा 22. मित्रांनो 4 आणि 11 आता हे दोन्ही नंबर कुठल्याही एकाच नंबरने डिव्हिजिबल नाहीत म्हणून ते रेशियो असणार आहे 4:11. मग आपण आन्सर लिहिणार आहोत खाली फायनल स्टेटमेंट, रेशियो ऑफ रेड रिबन टू द ब्लू रिबन इज 4:11. अशा पद्धतीने याचा आपण काय करणार आहोत, रेशियो लिहिणार आहोत. अतिशय सोपा होता. याचा जो क्वेश्चन नंबर 6 आहे ना तो खूप मोठा आहे, तो क्वेश्चन नंबर 6 आपण नंतर पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.